लोकसभेची निवडणूक आणि ह्या ठिकाणी असलेली आपली महिलांची रॅली, आज या रॅलीच्या निमित्ताने उपस्थित आपल्या सर्वांचे दैवत आपले लाडके नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सेलिब्रिटी, आमच्या तालुक्याच्या महिला अध्यक्ष सुषमाताई शिंदे, आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक किरणताई वळसे पाटील, त्याचबरोबर साहेबांची सुकन्या पूर्वाताई, त्याचबरोबर तुलसीताई, अरुणाताई, आशाताई, उपस्थित सर्वच मान्यवर, ह्या ठिकाणी आपण पाहतो एक भव्य रॅली आपल्या पुढे ह्या ठिकाणी आहे. तर ही आहे सर्व परिवर्तनाची असणारी, आपल्याला असणारी ह्या ठिकाणी अमोलजी कोल्हे यांची जे काही परिवर्तन घडणारे खासदारकीसाठी याची ही रॅली आहे. तर आपण आज पाहतोय की 30 वर्षात नामदार साहेबांनी केलेली कामं आणि खासदार साहेबांनी केलेली कामं याचं मूल्यमापन आपण जनतेनेच करणं खूप आवश्यक आहे. तर आता ह्या ठिकाणी अरुणाताईंनी सांगितली, त्यांची खंत व्यक्त केली की आज आम्ही जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना जे काही कामं आम्ही जे मंजूर करतो आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला असतो, तर ती कामं खासदार साहेब म्हणतात की मी केली. तर ह्या ठिकाणी नारळ फोडल्यानंतरही त्यांची जनतेची दिशाभूल करण्याचं काम ह्या ठिकाणी खासदार साहेबांनी या 15 वर्षात केलेलं आहे. तर आपल्या सर्व जनतेला, माझ्या महिला भगिनींना हीच विनंती आहे की आपण ह्या ठिकाणी जे काही काम करतोय, ज्यांनी आपल्या तालुक्याचं नंदनवन केले त्यांच्या पाठीशी राहणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. कारण जर राष्ट्रवादी जे नामदार साहेब जर एवढं काम करत असतील तर खासदार साहेबांची राष्ट्रवादीच्या पक्षातून असणारे आपाचे उमेदवार आहे त्यांना आपण जर प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय केलं तर निश्चित आपल्या तालुक्याचं जे राहिलेला विकास आहे तो झाल्याशिवाय राहणार आहे. म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगावंसं वाटतं की आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे आणि जो उमेदवार आहे तो शिक्षित उच्च शिक्षित आहे, त्याचबरोबर आज त्यांचं संभाजी महाराजांच्या मालिकेतून त्यांनी जो तळागाळापर्यंत पोहोचवलेलं जे काही त्यांचा इतिहास आहे तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे आणि सर्व घरात परिचित असा आहे. तर आपण आत्ताच ज्या काही सभा झाल्या, कोपर सभा झाल्या, त्या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं की त्यांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या जनतेने दिलेला आहे. आणि आत्ताची जी सभा आहे, महिला सभा आहे आज, ती पण आपण पाहतोय ह्या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्ततेने आमच्या महिला या ठिकाणी ह्या रॅलीमध्ये सहभागी झालं. तर हे केवळ विजयाचं प्रतीक म्हणून म्हणायला काहीच हरकत नाही. तर आता 29 तारखेला आज अमोल कोल्हेजींना आपण घड्याळाच्या चिन्हापुढील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी कराल याची खात्री आम्हा सर्वांना आहे. तरी पण मी आपणा सर्वांना एकच विनंती करेन की आता आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे की आपला खासदार कोण असायला हवं, ज्यांना 15 वर्षे आपण जी काही संधी दिली ती संधी कितपत आपल्याला त्या ठिकाणी 5 लाखाचं असेल, 3 लाखाचं असेल अशी कामं देणारे खासदार साहेब, आणि इथून पुढे जो काही आपला विकास असेल, ज्या खासदारांकडे घडणारा असेल, शेतकरी कष्टकरी जनतेचे प्रश्न दिल्लीमध्ये मांडणारा हा खासदार आपण निवडून देणं आवश्यक आहे. तरी मी आपल्या सर्वांना एवढेच विनंती करेल, येत्या 29 तारखेला आपण सर्वांनी अमोलजी कोल्हे यांना भरघोस मताने निवडून देऊन आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार साहेबांच्या हात उंच करण्यासाठी निश्चित मदत कराल अशा प्रकारचे आशा बाळगते आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.